बातमी ठाण्यातून। वर्षभरात फक्त सोनसाकळ्या चोरून चोर कोट्याधीश झाले। ते वर्षभरात सोनसाकळी चोरांनी तब्बल 5 कोटी 30 लाखांचं सोनं चोरलंय। त्यामुळे ठाणे पोलीस करतात काय हा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत। ठाण्याच्या वर्तक नगरातली ही दृश्य। भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातून 3 लाखांचं मंगळसूत्र सोनसाकळी चोरांनी चोरलं। ठाण्यात या वर्षभरात सोनसाकळी चोरीच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे। यावर्षी सोनसाकळी चोरीचे तब्बल 725 गुन्हे दाखल झालेत। म्हणजे वर्षभरात चोरट्यांनी 5.38 कोटी फक्त सोनसाकळ्या चोरी करून लुटलेत। यामध्ये पोलिसांनी फक्त 1.10 कोटी माल हस्तगत केलाय। हात मारला गळ्यावर, हात मारल्यानंतर थोडी डगमगली, म्हणून त्यांनी ती चेन पकडायचा प्रयत्न केला, पण ती तुटली नाही। न तुटल्यामुळे त्यांनी परत मिसेसला जोरात झटका देऊन खाली पाडली। खाली पाडून अशी गोल फिरून मिसेसला थोडी घसरत नेली आणि ती चेन तोड मंगळसूत्र तोडलं। महिलांनी दाखवले का फक्त चेहरी ठेवले का तिजोरीमध्ये, ते घालू नयेत का? तर त्यासाठी तुम्ही महिला पथक दक्षता पथक नाही मावे? एकीचे तो 7 तोळे आणि एकीचे 10 तोळे असे मिळून 17 तोळ्याचा 5 लाखाचा मुद्देमाल त्यांनी खेचून घेऊन जबरदस्ती गेलेले। सोनसाकळी चोरांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही। सोनसाकळी चोरांच्या दहशतीमुळे ऐन लग्नसराईत महिलांना दागिने घालण्याची चोरी झाली आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।